2004 ते 2019 एक महाशय हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. कंपनीचं उखळ पांढरं झालं हे तर आपण पाहिलं, पण हे होत असताना 2014 मध्ये देशाच्या फॉरेस्ट कमिटी, फॉरेस्ट अँड एन्व्हायरमेंट नावाची कमिटी असते, वेगवेगळ्या विषयांच्या कमिट्या असतात ज्याच्यावर संसदेचे प्रतिनिधी असतात, आणि यामध्ये फॉरेस्ट कमिटीवर आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी होते, आणि गट नंबर 657 एकूण क्षेत्र 25 एकर 12 गुंठे ही वन खात्याची जमीन ही लाटण्याचं काम या लोकप्रतिनिधींनी केलंय. वन खात्याची जमीन, बरं ही जमीन कुणाला मिळते याच्यामध्ये बघा, फॉरेस्ट राईट ऍक्ट सगळे पुरावे आहेत, पारित झालेले आदेश आहेत, मुख्य वनरक्षकाचा अहवाल आहे. ही जमीन कुणाला मिळते माझ्या आदिवासी बांधवांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ही वन खात्याची जमीन लाटण्याचं काम केलेलं आहे. आपण भूमिहीन शेतमजूर असल्याचं दाखवून, याच्यामध्ये कायद्यामध्ये सेक्शन 20 मध्ये तरतूद आहे, अदर ट्रेडिशनल फॉरेस्ट ड्वेलर मीन्स एनी मेंबर ऑर कम्युनिटी हु हॅज बीन ऍटलीस्ट फॉर 3 generations प्रायर टू 30th day of December 2005 प्रायमरीली रिसायडेड अँड हु डिपेंड ऑन फॉरेस्ट ऑर फॉरेस्ट लँड फॉर बोनाफाईड लाईव्हलीहूड नीड्स. म्हणजे 3 पिढ्यांपासून जो या जमिनीवर राहतो किंवा त्याचा उदरनिर्वाह या वन जमिनीतल्या उत्पादनांवर असतो, अशांना ही गोष्ट दिली जाऊ शकते. या संदर्भातली तब्बल 657 गट नंबर 25 एकरची ही जमीन लाटली आहे, आणि तेव्हा हे महाशय केंद्रीय वन आणि पर्यावरण समितीचे सदस्य होते, हे याचे पुरावे. मौजे लांडेवाडी मधलं हे, मौजे लांडेवाडी स्वतःच्या गावातली, बरोबर आहे का नाही? आंबेगावचे आलेत का इकडं? बरोबर आहे का, खरं आहे का खोटं आहे? पण त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे, त्यांच्या प्रचारासाठी आज जे 12-12 सभा घेत आहेत, गणेश रावत का तिकडं? पण हाही धक्कादायक गोष्ट येते. आणि आदरणीय साहेब, जे माननीय उपमुख्यमंत्री हे त्यांच्या सभेसाठी येतात, हे माननीय उपमुख्यमंत्री पर्यावरणाची आपल्याला अत्यंत काळजी असं दाखवतात, त्या आदरणीय दादांनी याचं उत्तर द्यावं. या 657 गटामध्ये तुमच्याकडे बऱ्याच जणांकडे वावर असतील, बरोबर, कुणाचा शेतबा 712 वढ्यातल्या निळ्या लाईन मध्ये आहे का? निळ्या लाईन मध्ये ब्लू लाईन पाण्याचा स्रोत असतो, त्याच्यामध्ये 712 आहे का कुणाचा? हा बघा, 712 657 चा 4 ब्लू लाईन मधला 712 आहे, ब्लू लाईन मधला. नैसर्गिक पाण्याचे प्रवाह अडवत असताना त्यातला हा 712 आहे, आणि त्याच्या मोजणीवर, त्याच्यावर कागदपत्रांवर उल्लेख सुद्धा हा त्यांच्याच नावाचा आहे. 2 एकराचा हा वेगळा 712 657 बाय 4, आणि हा या ब्लू लाईन मध्ये आहे. आणि मग आता सांगावं आदरणीय दादांनी, ज्या पर्यावरणाची आपल्याला काळजी आहे, त्या पर्यावरणाच्या संदर्भात तुमचा उमेदवार जर अशा पद्धतीने गोष्टी करत असेल, तरीही दादा तुम्ही म्हणाल की तुमच्या उमेदवाराला निवडून द्या, बरं ठीक आहे. दादा काय म्हणतात, अमोल कोल्हेनी संपर्क फारसा ठेवला नाही, आणि त्यानंतर समोरून काय प्रचार दिला, कोविडच्या काळामध्ये प्रचंड मोठं काम समोरच्या उमेदवारांनी केलं. म्हणजे कोविडच्या काळामध्ये आपल्या माध्यमातून 5 लाख नागरिकांचं लसीकरण करणारा शिरूर लोकसभा मतदारसंघ हा देशातला पहिला मतदारसंघ होता. फॅबीफ्लू नावाची गोळी 105 रुपयाला आली होती, या गोळीची 40 रुपयांनी देशपातळीवर किंमत कमी करणारा हा तुमचा लोकप्रतिनिधी होता.
पण असं असताना खोटं बोल, रेटून बोल, पण अंगाशी येतं खोटं बोललं की? त्यांनी सांगितलं लॉकडाऊन मध्ये लय काम केलं. लॉकडाऊन मध्ये नेमकं काम काय केलं? लॉकडाऊन मध्ये वनजमिनी, देवस्थान जमिनी, गायरान जमिनी यांचं डिमार्केशन आणि मोजणी करून कुंपण घालण्याचं काम सुरू होत. याच्यामध्ये शाळकरी मुलांचे जाण्या येण्याचे रस्ते बंद होत होते. आणि लांडेवाडीतल्याच एका माजी लोकप्रतिनिधीला सोशल मीडियावर लुटलं रे लुटलं, आम्हाला आणि गावाला लुटलं अशी पोस्ट टाकायला लागली होती. आता नाव बी माहितीये तुम्हाला? पोस्ट तुम्हीच टाकली होती सरपंच. आता या संदर्भामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट पुन्हा येऊन सांगतील. आता तुम्हाला कळलं वनजमिनी कोणी लाटल्या, ब्लू लाईन मध्ये 7-12 कोणी हानला, लॉकडाऊन मध्ये काय कामं केली. आता माननीय देवेंद्रजी फडणवीस बहुतेक आज भोसरीला येणार होते, सभा झाली का नाही मला माहित नाही. हा पण माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी सांगावं की आपला पक्ष एकूण संस्कृतीविषयी, देवाधर्माविषयी फार आस्थेने बोलतो. आणि मग हा एक 13 एकरची देवस्थानची जमीन लाटल्याचा जो पुरावा आहे त्याच्याविषयी आपण काय बोलणार? लांडेवाडीमध्ये भैरवनाथ देवस्थान आहे बरोबर. आता मला सांगा हे नवीन भैरोबा देव देवस्थान कुणी निर्माण केलं? आणि या भैरोबा देव देवस्थान मध्ये हेच निगोडताई तुमच्यापर्यंत याच गोष्टी पोचवायच्या होत्या. या 13 एकर जमिनीवर काय आज आहे तुम्ही बघा. आणि भैरवनाथ देवस्थान असताना आज लांडेवाडीकरांचा हा सवाल आहे की जो नाही झाला देवाचा तो काय होईल समाजाचा. आणि मी सगळ्या मोठ्या नेत्यांना जे प्रचाराला येत आहेत त्यांना हाही प्रश्न विचारतोय, अशा उमेदवाराच्या प्रचाराला तुम्ही येत आहे? या अशा उमेदवाराच्या प्रचाराला तुम्ही येत आहे याचा तुम्ही खरं तर विचार केला पाहिजे. आणि याचं उत्तर आता राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. राज्याच्या उपमुख्यमंत्री पदासारख्या जबाबदार पदावर आपण आहात आणि आपण जो उमेदवार दिला आणि ज्या उमेदवाराला निवडून द्या म्हणून सांगितलं जातंय त्या उमेदवाराच्या या सगळ्या कृत्यांचा तुम्ही काय फैसला करणार? या सगळ्या कृत्यांना राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे का की दोन्ही उपमुख्यमंत्री ही धमक दाखवणार की ही जी सगळी प्रकरणं दाखवलीत याची सखोल चौकशी होणार? ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.